पुणे पोलिसांनी 10वी आणि 12वीची बनावट शैक्षणिक प्रमाणपत्र बनवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केलाय. या प्रकरणात छत्रपती संभाजीनगरच्या कृष्णागिरी आणि सय्यद इम्रान सय्यद इब्राहिमला तर धाराशिवच्या अल्ताफ शेखला अटक करण्यात आली आहे. टीईटी नंतर राज्यातला हा सर्वात मोठा घोटाळा मानण्यात येतोय. ही टोळी 10वी आणि 12वी मधल्या नापास मुलांना चक्क पास असल्याचं प्रमाणपत्र वाटत होती, त्यासाठी महाराष्ट्र स्टेट ओपन स्कूल ही बनावट वेबसाईट तयार करण्यात आली होती. त्यातून या टोळीनं 10वी आणि 12वी नापास झालेल्या हजारेक विद्यार्थ्यांना प्रत्येकी 35 ते 60 हजार रुपयांच्या मोबदल्यात बनावट प्रमाणपत्र मिळवून दिली होती. ही माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली होती आणि त्यानंतर अटकेची कारवाई करण्यात आली. या प्रकरणात स्वारगेट पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला. आपल्याला जानेवारीच्या दरम्यान पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान आपल्याला अशी माहिती प्राप्त झाली होती की काही लोक हे 10वीचं बनावट सर्टिफिकेट बनवून देतात, त्या आधारे आपण एक डिकॉय डमी ट्रॅप अरेंज केला. स्वारगेट पोलिसांच्या हद्दीमध्ये 1 तारखेला आपण हा ट्रॅप केला, त्याच्यामध्ये आपण एक आरोपीला अटक केल्याच्या त्याच्याकडनं आपल्याला अशी माहिती भेटली की याच्यामध्ये अजून 3 आरोपी इन्व्हॉल्व्ह आहेत. तर आपण हे तिन्ही आरोपी धाराशिव संभाजीनगर या ठिकाणी आपण त्यांना अटक केलेली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.